बाबा कुठे चाललास? कामाला. बाबा सकाळ सकाळी कामाला का जावं? अरे सकाळी सकाळी काम केलं तरच आपल्याला खायला मिळतं, कळलं का? उठ पुरक आता. बाबा पण काम केल्यावर काय खायला मिळतं? जा तुझ्या आईला विचार, मला जाणार आहे उशीर. आई. हा बोल बाळा. बाबा म्हणत होते की काम केलं तरच खायला मिळतं. बरोबर आहे की मग आईचं कधी खायचं नसतं. मी तर काहीच काम करत नाही, म्हणजे मी आयता खातो का? नाही रे माझ्या सोन्या, तू अजून लहान आहे, मोठा झाला की कर काम आणि मग खा. मी सुद्धा मोठा झालाय, मला पण काम करायचं, मी पण दुकानात जाणार. बर बाबा झाला तू मोठा, आधी मोरीत पण आंघोळ करून घे आणि उरक. असं म्हणतेस, मी पण जाणार काम, मग आपण डबा भरून ठेव. हो हो ठेवते. संख्या काम संख्या यायला नको रे बाबा, जातोच मला कामावर जायचं. कामाला याला काय झालं? अरे संख्या तू का आला रे कामाला? का मला होता ना काम केल्यावर कारण मिळत म्हणून. अरे बाबा ते आमच्यासारख्या मोठ्यांसाठी असत. मी सुद्धा मोठं झालंय, मला पण काम करायचं. असं होय बस इथं बस, तू आजचे दिवस फक्त काम बघत बस. ठीक आहे. बाबा तुम्हाला एक विचारू का? अरे विचार की बाबा. तेव्हा तुम्ही कपडे कापता तेव्हा कात्रे पाय खाली ठेवता, तेव्हा तुम्ही कपडे शिवता तेव्हा सुई टोपीत लावता, असं का करता? सुई ही जोडायचं काम करते आणि कात्री जी ना ती तोडायचं काम करते, कापायचं काम करते. त्यामुळे जीवनात तुला ध्येय गाठायचं असेल ना तर कैचीचं काम कधी करू नको, सुईचं जोडायचं काम करायचं. जो जोडतो तो नेहमी उंच उंची गाठतो. त्यामुळे तुला जीवनात ध्येय गाठायचं असेल ना हे आधी शिकून घे, हे काम आधी शिकून घे, नंतर कामाला लाग. चल आपण आता डबे खाऊ.